सर पदवीदारा बापा सर्ग आणि संसाराच्या राया अदृश्य आणि अमर देवा सस्त्याच्या सस्तांच्या रया काळजा अर्घां दिता आणि होगळप देवांचो देव तू रायांचो राय तू धन्यांचो धनी तू सर पदवेदार देव या पश्चव तुका अर्घां दुसरो देव ना ह्या पश्चव तुका अर्घां बोमगळा बापा परत एक नवो दीस दिलाय बरी भलायकी दिलाय कुडीची मोतीच्या आत्म्याची दादोसकाय दिलाय आणि वळख काल्या या भुग्या सांगतात सगळं दीस मेळून तुझे उतार आयकोनची कृपा दिलाय अरदान करूंक करूक आमकां फोवो केलाय या पस्ता तुक अर्गां दितांऊ मोगळा बापा तुझे उतर तू तु आपणवय देऊन आमचे मूर्खपण तू आनी तुज्या आणि तुझ्या आमचे अविश्वासपण तू काढत आहे या पस्ता अर तुका अर्गां दिता तुजें तुझे उतर आयकूक पयल्या म्हाका आनी तुज्या मोगान तुला आयकोक आयला त्या भुरग्यांक आमकां समेस्तांक तुज्या हातात समर्पण दिता तुम्ही बसयलं त्या देव तो सो आधार आमच्या मुखलाल पट्ट्यान उजव्याक आणि दाब्यात तूं आमकां फाव कर तशेंच मार्गदर्शन दिवचं आम्हाला चलून पवित्र पवित्रत्ना म्हजे थंय या भावणी भरग्या थंय तूं धाड कियाक तुचं म्हणजे सतचं पवित्र वेळार तो तुमकां संपूर्ण सताक वन पावयतलो म्हणून संपूर्ण सत म्हला बापा तुझे सवाय मी एक जाऊ तुम्ही तें ते जीवित आपण आमकां फोव कर हे मागणे आम्ही करता त्या तुझ्या एकलेच होता जेजू क्रिस्त्या नावां आमेन आमेन आम्ही कोणासरची वसू सोम्या तुझे ते आसात सासनीक जिवितांची उतरां इंच सासनीक जिवितांची उतरां आयकून सोम्यान बसले ते जिवीत आपण आल्या मोगाळ भावा भहिण्यानो आणि देवाच्या भरग्यांनो आम्ही या संवसारांत असताना कोंकणं बरी जी जाल्यार कांय म्हण प्रयत्न करची गरज असा गे कवळ्या बरी कांय तरी प्रयत्न करची गरज आसा गी पेट्या बरी जिवू काहीतरी प्रयत्न करची गरज असा गी कत्ते या गाडवा बरी जिवूक काहीतरी प्रयत्न करची गरज असा गी गरज ना पण आम्ही मनशा बरी जिया जी मनशापणा जिया जी जर काहीतरी प्रयत्न करची गरज असा गी ना गरज असा मोगळ भावा भहिण्यान ही कोकणांवळे हे पेटे हे या ही गाडवां हंकां धर्मशास्त्र असा गी प्रवादी गी आपस्थल असा गी गरज असा गी इस्कल असा गी कोर्ट आसा स्टेशन आसा गी शिकवण आसा गी रेते रि आसात गी, गी कह ना जरीरी देवान त्यां कर्तव्य दिला, कर्त दिला ती विश्वासपणी पाळनासत असत करत मोगळ भावा भहिणीन पण आमकां देवान सगळे दिला देवान ताच्या चा सारख्याचे आमक रचला मात्र धर्मशास्त्र दिला प्रवादी दिला आपस्ताल दिलात शिकवणदार दिला इगर्जो दिलात इस्कला दिला हे सगळे दिला मोगाळ भावा भहिण्यानो जाल्यारी एक फावटी आम्ही देवा तोन पैसरता एक एक पाटी देवा देवाक विसरत ही हंगा जैते असा आम्ही देवाचे उतर थोडी आम्ही आयकत ह थोडी आम्ही परगड करता पहिगी नाही पण जैते आम्ही देवचे उतर मानून घेना मोगाळ भावा भहिणानो जेदना मी देवा मानून मनून घेता त्या मात्र धैराधिक जाता आणि देवा सांगता तुका आणि म्हाका जियूक जाता आज या संसारात जायती जाणां देव आसा म्हणतात त्या जाणवयात जी येता तर तू त्या देवासंगता खालती जाऊन भक्तींत जिओची मनशां भारी उणे देव म्हणटाय जाल्यार ती तुझी जाणवाय पण देवा सांगता भक्तीन येताय जाल्यार हें तुजें खालतेपण आम्ही खाली हें उतर ऐकल्या पवना ती उतरं आम्ही समजून घ्यायची ते उतर समजून घेताना म्हाका धैर्य येता बोळ येता आणि देवाचो सांगात म्हण आधार तुका आनी म्हाका कळीत जाता की जायना जाता मोगाळ बाबा भयण्यानो देखून आज देवाचे हो तर समजून घेऊनच्या विषयांत आम्ही लेश ध्यान करया खाली आम्ही ऐकल्यार पावना कितले वर्सां तो आम्ही ऐकू नसा आम्ही वाचू नसा जाल्यार आमकां भिरांत आसा आमकां खाऊ जेणी आसा आमकां लज आसा संवसारांत आनी की आमी धैर्यादीक जावं ना पूण सारकें उतर आमी समजून घेताना तें धैर्य तें बळ सकत कितें उतरांत आसा आपल्या तें कोणांत येता तें आमचें थंय येता देखून साम पावलो ए पेसगारांक किते म्हणता वस्वर तीन अठरा बी ओळखा ए वरवी तुमच्या काळजांनी क्रिस्त बिडार करू क्रिस्त तुझ्यानीळजात केदळा बिडार करता आ, रिती रिवाजी पाळल्यावर क्रिस्त बिडार करीना या तुझे पी एच डी झाला शिकाप जोडलाय म्हणून क्रिस्त बिडार करीना या तू आणि रोमन कॅथोलीक म्हणल्या वरवी क्रिस्व म्हणल्या वरवी क्रिस्त ते बिडार करिना केदळा बिडार करता भावार्थावरवी मात्र क्रिस्त तुझे ते आणि म्हणजे ते बिडार करता आणि भावार्थ असंच जाता की देवचे उतर जे ते सतमानी जे त्या उतराप्रमाणे जी जी त्या दळा मात्र तुझ्या आणि माझ्या काळजात भावार्थ जाता कोणी माथ्या हात द भावार्थ तुला जायना जगळ भावा भन देखून कोंकणे म्हणतात जर तुवें रांदले रांधाप पाड झाले तर एक दिस पाड तुवें केले बेळे क्रशी पाड झाले तर एक वरस तुझे पाड पण तुझं भावार्थ पाड तो जो सारख्या रे सगळी तुझी जिणींच पाड देखून कितीही सारखे आमच्या जिणेचो भावार्थ आसा पळय तो सारको आसूं दी आणि सारक्याचेर आसूं दी आमी म्हणटा न्ही भावात घट कर शांत थीर कर विश्वासपणी जिओंकर कालटेपणी चलोकर भवार्थावर क्रिस्त तुमच्या काळजात बिडार करून दी क्रिस्त मोगाची रुंदाई क्रिस्ताच्या मोगाची रुंदाई आणि लांबाय आणि लांबाय उबार म्हणून देवाच्या लोका सांगता तुमका ला मोगान तुमचे जिनेची पाळा रोम आम्ही एक घर घेऊक चिंता घर घेऊक आसा आता कोणी एक लहान घरचा फोटो दाखयता फोटो दाखल तृप्ती जाता गी आम्ही घर घेता ना आम्ही किती म्हणता हावे वसा जे ते पळ जे आम्ही उकतं करता बेडरूम हॉल आणि किती किचन आणि स्टोरूम आणि टॉयलेटा कितलो जागो असा रुमात कितली ओढ असं कितले लांब रूंद असा कितलो जागो असा कितले स्क्वेअर फीट असा आम्ही पळता पळयना ना त्याचप्रमाणे हे धर्मशास्त्र मोगाळ भवा भहिणान हे खाली आयका पवना त्याची गुंड आहे रुंद आहे ताची, ताची लांब आय ताच्या भीत वसून या देवाच्या उतरांची गुंड आईन समजणी करूक ते त्याला मात्र क्रिस्त मोग किती ताज शेवट किती तुझा आणि माझा भावट क्रिस्तांचे रसा हे तुका सारखे कळतले या संसारात भाषणांना मस्त जण असत गिन्यात ಭಾಷಣ ಕೊಡುವವರು ತುಂಬಾ ಮಂದಿ ಇದ್ದಾರೆ ಆದರೆ ಆ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಬದುಕಿಗೆ ಭೂಷಣ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಆ ಭಾಷಣ ವ್ಯರ್ಥವಾಗುತ್ತದೆ ಮುಂಟದ ಕನ್ನಡ ಖಾಲಿ ಭಾಷಣ ಐಕಾಲರ್ ಪವನ ಭಾಷ್ ಭಾಷಣ ಅಂತ ನಿನ್ನ ಬದುಕಿಗೆ ಭೂಷಣ ಇರಬೇಕು ಶಿಕೋಣ್ ಖಾಲಿ ಐಕಾಲರ್ ಪವನ ತೋಣೆ ಜೀವ ಚಕಿ ಕಿತ್ತೋ ಆಧಾರ ಜೋಣಗೆ ಜೀ ಮೊಗಳ ಭವ ಭೈಣನು आम्ही दिसां दीस तो आधार चढ आणि जोड घेताना या देवाच्या उतरांची गूण सोदना करताना क्रिस्तांची लांबाय मोगाची रुंदाय आणि त्याची कितली म्हणून तुका समजाता त्या दळा मात्र तुका बरेपण देखून देवचे तर म्हणता कोरीन कोरींदारांक बरं पहिले भद्र स्वर दोन थंय कितें म्हणता पळया देवान जायत्यो सक्ती तुका तयार करून दवरल्यात देवान जैते ते घुड तुका नेमका सांगल्यात पण ते तुका नेमका उघडा पे जायनात कारण की ते वन कोरिन त्यांच्या पे टू वस नाईन आणि टेन नाही पवित्र पुस्तक अशी बरवून असा डोळ्यांनी देखोक ना नहीं। नहीं। दे कानानी ऐकूक ना मनशाच्या काळजात तरी ना किती सकट देवान तयार कर दवरला म्हणून आपण सो मोग करतेल्या ते खाली ऐकल्या रे या समजाना खाली वाचल्या रे ते समजाना मोगाळ भावा भैन्यानो पात्र्या बांधे कंतारी बरेला नाही एक दोळ्यांनी देखूक ना कानाने आयकूंक ना काळजांत ते रिगोक ना ते कोण रिगयता पवित्रत्न हावे रिगोक जायना हवे हंगा उभे राहून शिकवण दिना म्हजो आवाज तुमच्या तुमच्या कांतात काळजांत वरचे काम मोजे न्हय मोगाळ भवा भहिण्यान तुमचे दोळे कुड्डेल्ले आत्मिक उक्ते करचे पवित्रत्नाचे काम तुमचे कान उक्ते करचे काम कोणाचे पवित्रत्व मात्र तुझे आणि माझ्या कान उकते करता डोळे उक्ते करता आणि काळजा मोना ते उतार ऐकूक तयार करता आणि पवित्रत्न सगळ्यांक उघडापे करीना कोण सताची जिणी जियेतात जी देवाक मानवाली जिणी जियेतात तांका मात्र तो सता उघडा पे करता पण किऱ्या मनशांक कपट या मनशांक पवित्रत्मो आधार दिना मोगाळ भावा भान देखून देवाचे उतार ऐकू घेतना पहिले मन नितळ करून घेऊन ये काळी जनी तळकर घेऊन ये कोणा ते किती कपट असा अन्य असा ते सगळे सोडणी ना जाल्यार व पवित्र तुकाने म्हाका समजवणी दिना देवाच्या गुंड उतरांची समजणी तुकाने म्हाका लाभाना क्रिस्ता विषयातले घुट कितें तुकाने म्हाका ते उकडा पे जायनात देखून मुखार कितें दे म्हणटा मुकली बोलवास पूण पूण आपल्या पवित्र आत्म्या उदेश आपल्या पवित्र आत्म्या उदेश देवान आमकां देवान आमकां संगती उगडाप्यो केल्या कोण सगळे उगडाप्य करता पवित्रत्म सत च्या आत्म्या सतमा काशी कितीच्या सोर्या कोण उघडापे करता सतची जिणी जियताना देवाक मानवांची जिणी तू आणि जियेतना देवा मुखार मी खालती म्हणून ताणे अप्प वाताना तुला पवित्रत्न उघडापे करता बायबल वाचल्या वरवी शिकवणे ऐकल्यावर काय जोगाळ भावा भयणांना यास कितली तुम्ही सुवार्था करा काय पण जायना जेद मका उकडा पण करीना ते दोळ पर्यात गांधीजीचे नाव ऐकला मग तुम्ही सत्ती मनीस वैमू के गी तो सत उलय वैमूग तो पटी मारि नो सत्य में जय ते म्हणा ताणे वैमू एक पडे किती झाले गे म्हणजे रे व गांधीजी सलान वेतालो सलताना वेता एक किती मुंडा ता साहेब म्हणचे गे बे कात्रीतो ना गे कसाई म्हणतात गे

ताणें विचारले गांधीजीक अरे म्हजो एक बोकरो धावून आयलो तो खंयच्या वटेन गेलो गी म्हणून आतां ताका पटी मारूंक की न्ही सत उलोवंक की नाही सत खंयच्या खटेन गेलो म्हणल्यार ओ धरता आनी बकऱ्या कितें करता कात्रीत आतां बकऱ्याचो जिवी वाचयजी आणि आपल्या पोटी मारूंक नजो सती ताका तो कितें म्हणटा की म्हणल्या तुवें पळयलें गी म्हणता ना गांधीजीन दिल्ली जाप म्हज्या दोळ्यांनी पळयलां पण दोळ्या सांगूंक शकनात दोळ्यांनी पळयलां पण दोळ्यां उलोवंक येना तोंडाक ना येता पूण पण तोंड पळयना म्हज्या तोंडाक तोंडा येता पूण पण तोंड ना पळया कितल्या बुद्धवंतची जाप पळया सत सांभाळले गी सांभाळू ना पटी मारले गी ना सती सांभाळले तिसऱ्या बोकऱ्याचो जीवी वाजय <laughs> 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 या प्रमाणे तू आणि हा सतत जियताना देवाचो पवित्र म्हाका आदार आधार देतो आनी आणि देवची गूंड सक्ती तुका म्हाका उगडापे करते म्हणता काली आमी बायबल वसल्यार पावाना काली चिकवण दिल्यार पावाना काली आमी वाचून गेल्यार आयकून गेल्यार पावाना एक घुट असा तो जे म्हणटा मुखार वास कित पेन जाता कित्याक कित्याक पवित्रत्म पवित्रत्न सर्व वस्तूंची सर्व वस्तूंची देवाच्या गुण संगतीची लेगून देवाच्या गुण संगतीची लेगून शोधना करता किती करता ये जे सोधना करू मोगाळ भावा भणी देवच्या गुंड सक्तीची सोधना करूक तुया इतले वर्ष सोदून गेल्या मेळलो गे आम्ही देवच्या गुंड सक्तींची तुका उघडापे झाली की स्वतः जाऊ ना तर मोगाळ भावा देखो ना मैं खाली आई कलर पावना दिशा दिश या सतान तू यानी गुंडा एक वस्तु का सा दिशा दिश या जन वहीं तो तू गुंडा एक वस्तु का सा दिशा दिश या भवर्तन तू यानी गुंडा एक वस्तु का सा अनि कोण <सवणीव> पवित्र में छेते काम तू यानी आओ देवम कर खल्ती जाताना ना तकामानु आता तो पवित्रत में तू कहने में का सतां उगड़ा पिंकर कोणाय वर में साध्या ना देखून आम्ही ऐकत ह ऐकत ह भीत वसना एकल्याक दोन्ही कान आयकनाले ख दोन्ही कन आयकनातल्या किती म्हणतात ते केप्प म्हणतात के कान ते घे भैरा म्हणतात ते दोन्ही कन आयकनातलेलाो ताजो इष्ट हॉस्पिटलात असा इष्टाक जाय पण जरच्यांनी सांगले की अळे तुका दोन्ही कान आयकना तो किती समजना वय मग एक काम कर घरात एक लहानशा भरग्याक आपोनवर तो तुका ॲक्शन सांगतलो म्हणून आणि ना ना पिड्यासतराकी कितें उलोवंक आसा कसो आसाय म्हळ्यार तो बरो आसाय म्हणटलो तितलेंच न्ही उलोवचें म्हणून तो गेलो हॉस्पिटलाक हॉस्पिटलाक गेलो तो पिड्यान व्हड उलो नासा आनी कोणाक कान आयकनात पळय आतां आनी उलोवचें घट्ट वय म्हू तो कितले घट्ट उलयता म्हण ताका आयकाता की तो दुख्खी तो व्हड उळो नासा आनी आनी वसोन घट्ट बोब मारली कसो आसाय साय बोवा म्हणून तो पयलींचो पिड्यान आसलो आनी कित्याका कितें जालें आज जो आवोज आयकोन देदेस भर जाल्ल्या पर्यंत जालो तो हॉस्पिटलात इतके जोर कोणी बोब मारतात गे आका ऐकना हाणें जिंचे कोणाक ऐकना म्हणून ताणें म्हणलें म्हले इतली बोब घालली पळोवन आसा घडी घडी मरून आसा घडी घडी मरून आसा म्हणलें म्हले कितें किती समजाले बरो आसा म्हण सांगलें म्हणून बरो आसा म्हण मन सांगलें म्हण चिंतून आनी म्हणलें वै घी वै घी भारी बोरे बरो जा बोर मन जा बरें झाल्यात मागी परते हा विसारले पहिलं ताला राग येला पिडेस्ताक डॉक्टर कसं असा गे विचारले ताणे ते घट्ट विचारले जोरान ताका आणखी राग आयो डॉक्टर गे असा सैतना सदा गोमटी घुमटी चिड्डिता म्हणताना ताका किती ऐकाले डॉक्टर बरो असा म्हणजे बरी आयकून ताण म्हले वै गी बारी बरो डॉक्टर तो बरे वखात दिस्तुजा तणा बाला ताका आणखी राग ये उलय मागी निमाणे हा विचारले हॉस्पिटल जेवण कसे असा की म्हणून ताका आणखी राग आयो जेव पातोर हाका कितें आयकलें ओ जेवण बरें असा म्हणलें कोण ना कां न्ही गे जेवण बरं असत म्हणले कोणा सांगून निमाणे आणि म्हले खे वैगी मोमोव असतात बरे का मोमोव असतात बरें का तसे आम्ही एक एक पाटी दोन्ही कन आयक हसतात एक कन्कनचे नी एक कन आमकां ऐकतात तुम्ही जाणात गी ये भैले कान ये दोन्ही मजे कातरून काढा मयकाता भितरल्या कांातच्या मोगाळ भावा भणी नो ये खाली दोळ्याच्या देखीक मात्र असे दिसूक मात्र येन्ही कात्री लाई खाली वंकल जायना पण ऐकत ऐकून ची सकत खा भितर असा देखून आम्ही एक एक पटी देवच्या उतरांक ऐकूंक बसता दोन्ही कन आमचे केप्पे आम्ही दोन्ही ते ऐकणार देखून देवच्या गुंड सतांची तुका उघडापी जायना ते मोगाळ भावा भैण्यानो देखून देवाचे उदर मी या का ते रायकाजी म्हणून बुकावस्वर दोन वळ चार आणि पाच किती आहे म्हणता प्रवप चॅप्टर टू वस फोर आणि फाय किती आहे म्हणता ऐका रुपया भाषेन रुपया भाषेने ती अतिरेक्षी झाल्या अतिरेक्षी झाल्या रे लिपोन दवरलेल्या दीर्व्या भाषे लिपोन दवरलेल्या दीर्व्या भाषेने ती स्वच्छी ती स्वतः झाल्या रे सर्वेस्प्राची बिरान म्हणल्यावर किती म्हण तू समजवतो हा निघे आमची कोणी मालगडी अंतरली झाल्या रे त्यांची बॅग आम्ही कशा मागे उचती पाट्टो खं दला पेपार खं दलआयसी खे ऐसा बॉंड खाई यापुढे काही असा उस्ती ना तीजी पेट उकलूच्या पहिले हा पूर पे रुम पेटो जाता कसे आम्ही त्या त्याप्रमाणे आम्ही ही सोदना करी जी, ये धर्मशास्त्र उस्त्री जे ही जाणवां हुस्ती जे जिवीत उस्तीजे म्हणता देवचे उतर आता खंय म्हणेसागरांनी सांगले म्हणून चिंता हंगा दर्या दर्या चां सूरत काल वै मग आता दर्या दर्या थोडे रुपया आणि भंगार वयर पडला आम्ही हि बसता आत्ता काही खबर म्हणजे पहिले आम्ही धावून वसून एकमुठ मला मिळत रास घालू का मु ना अर्थ किती गे म्हणजे या प्रमाणे तुम्ही किती सोधिजे ही सोदना करिजी या धर्मशास्त्रात या प्रमाणे देवचे गूढ स्वतः तुम्ही करी करीजे मोगाळ भावा भयं कन्नडात म्हणतात गे नाव मंदी मंदी आगी इरा बेकू नाव हंदी म्हणून मंदी आणि हंदी यारू मंदी यारू हंदी ಹಾಂ ಯಾರು ಮಂದಿ ಯಾರು ಹಂದಿ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿ ಆ ವಾಕ್ಯದ ಪ್ರಕಾರ ಜೀವಿಸುವವರೇ ಮಂದಿ ಇಲ್ಲವಾದರೆ ನಾವು ಹಂದಿ ಬಂದು ತಿಂದು ಏನಾದರೂ ಹೋಗಿ ಬಂದು ತಿಂದು ಏನಾದರೂ ಅಂದು ಹೋಗುವವರೇ ಮಂದಿ ಕುಳಿತಲ್ಲೇ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದು ಕೈ ತಾಕ ಕೈಪಡೋ ರೋಸೋನಾಪು ಆಮೇಲೆ ಯಾರನಾಯ್ ಮಂದಿ ದೇವಚಿಂಬುರ್ಗಿ ಜೈಜಿ ಆಮೇಲೆ ಹಂದಿ ಜಾಂಚೆನಾಯ್ आम्ही चिंता बरी तकली दिला देवान महि मग दिला की दिवना आम्ही चिंता सदायी दुवचे आणि केस उगोवचे आणि निदचे म्हण आमी चिंतचे आम तू मस्त आसा मगळ भवा भहिणीन हांवें एका शिकवण्या सांगितले हे सॉफ्टवर्र समाज हे पूर्ण हार्डवेअर <laughs> करेक्ट हे तकलेंत कित आसा की कि म्हणजे कन्नडात चार नमुन्याची तकली असा खे कन्नडात म्हणतात अतंत्रताले कुतंत्रताले परतंत्रताले आणि स्वतंत्रताले हे म्हणून कितले जे अतंत्रताले कुतंत्रताले परतंत्रता आले स्वतंत्रता आले चार ताले घेऊन तुम्ही आता बसलात आम्ही हि असा अतंत्रता आले म्हणजे कोणाय जाऊन ऐकू शिकूक तयार ना कुतंत्रताले म्हणजे कितले आपण पळयताय ऐकाताय तू वैटच सोदून काढताय त्या विरुद्ध वाईटच करताय हे कुतंत्रात आले आणि परतंत्रता आले म्हणजे आता बसून असल्या प्लॅन घालचे ता कसे काढचे ता कशें ओढचे गी म्हणून हे निमाणें निमाणे असा स्वतंत्रताले खंयचें झाले <laughs> आम्ही हे जाय जी मोगाळ भावा भ देवाचे उतर आयकून देवाक सोदून देवा सांगाता जियेतले भवड ते मनीस स्वतंत्रताले हे कोणाचे गुलाम नाही कोणी तिथे शिकवण दिवची गरज ना कोणी त्यांना वैरपदा करची गरज ना ते आपले जिण जिवंक ते सकतात या खोट्या संसाराती कशें देवा सांगाता रावा जे ते स्वतंत्रताले असल्यात पळया ते जाणात आज असले सोदना खाली ते कंतार जायना सोदून तुका आयो सोमिया तुझे घरी ऐकून मोगाळा भावा बिड रात केदळारी तुमी मागणे करा हे देवाचे उतार वासा ऐका शिकवणी ऐका पवित्र पुस्तक वासा आम्ही कितले वाचता पळया खालती खाली जातात तितले सदा जातात उगडा बी जातात पळय या होडोला आम्ही देवाचे गुण संती विशा आमकां कोकडा करता म्हणता वय मग सगळे पवित्र बसता तुवें हांवें सोदना केल्यार देवाची गूण संगती म्हळ्यार कितें जाणात गी तुमी कितें उगडा बेन जाता तुमी जाणात गी एपेसकारांक बरयलें पत्रा वसवर तीन इकरा वी वळ कितें आमकां उगडा जाता पळया एपेस जेन चेपटर त्री वसले बेन वाच सस्ना तावन येव हो शेवोट आमच्या सोमया जेजू क्रिस्त थंय <coughs> ताणें जारी केल्ल्या वेळार देवान आपलें योजन आ सगळे पवित्र पुस्तक उत्पत्ती भुक्तां बुकावर एक वर तुम्ही सोदना केल्या रे तुका आणि उकडा बेजावचे सत कोणा विषयातले क्रिस्ता विषयातले हज्मगाळ भावाबडीन अजी सोदना हांवें आज आमच्या पिरगजांनी पळय तो सांत केरना येनाम ताजे केदळा आजी पेस्त केदळा ओ हो 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 दिसा कितली बेस्तांसात एका हप्त्याक कितली बेस्तांसात एका वर्साक कितली बेस्तां आसात यांची पर सोद कोणाची सोदना करी जी क्रिस्त आ क्रिस्ता विषयातले बापचे योजन किती ये एक सोदना केल्यार पुरो दुसरी खंची सोदना करची गरज ना हांगा तुम्ही तोडी आसात ज्यारी ह्या योजनांत भरती जाऊन आयलात पै हे योजन तुम्हाला उघडा जावं ना जिवीत आसा कोणा ते क्रिस्ता ते हे योजन बापाचें झडते आणि यमकोंड चुकोक शकता जाल्यार एकलोच क्रिस्त मात्र मोगळ भवा भयं तो मरणी चुकयता झडती चुकता यमकोंडी चुकयता उज्याचो सरोवरी चुकयता एकल्याक मात्र ती सकत आणि पदवी असा कोणतो हे योजना उघडाप्या जाई क्रिस्ता विषयातली मा मागीर आमकां भिरांत आम्ही म्हणतानी बेंबेर खंत धैर्य देता मोजो जेजू बेंबेरात माका मा <laughs> ना खंत माका दोषी ना धैर्य देता मोजो जेजू आज मोगाळ भाऊन हा कित्याक धैरादीक ने गे हा फादर जिरी धैरादी कित्याक हे भाऊ धैराधी कित्याक या तुम्ही सगळी धैरादी कित्याक कोणा उघडा प्यान झाला क्रिस्ता विषयात योजन उघडा आम्ही भिवची गरज बिलकुल ना कियाक धाडला हिं क्रिस्ता पार्टी परत वसूक आस त सांगाता ताजे ते आमक जियूक आसा ते कोण आम्ही बियोची गरज ना देखून देवाचे योजन तुम्ही मी जाणार जरी देवाची हर एक वस्तू यो, एक योजना खाद्य रचला म्हणता हर एका वस्तू दी एक योजन असं आता हांगा देवाचे जर देऊच्या ती एक योजन असा तुम्ही हांगा येऊन ऐकूच्या ती ताजी एक योजन असा म्हणू बुक सर सोळा चौथी ओळ ऐका प्रवप सिक्स्टीन वस फोर हर एका वस्तू देवाची एक योजना असा म्हणता सर्वेस्परान हरिये कोस तिच्या उद्देशा पासून रसल्या आता चिंता जळ आर असतात वैम आता हॉला भीतर असतात वैम मच्छर तुका अशी झेम येताना झेम येऊन सुरू झाली म्हणजे पाया की किती जपता जाग जाता की जायना पळया ते जळ आर देवान उद्देशा खातीर दवरला तुका निद निद येतले जागो <laughs> एक एक पडी तुवें लोव जेम करताना गुई करून मुसगून ते असता तो कित्याक गुंता जाणांगी तुका तुका जागोंक एक मूस एक मच्छर सगळ्यात एक आसा देवचे एक एक आमी पळयता कितलो खोटो मनीस खोटी मनीस म्हणून सांगतात वैमू याबा कित्याक ते देवां दि कियाक ताज नाश जे खोटेपण आमी सांगताना ताजे विषयां ती देवांची एक योजना आसा खोट्या मनशाक ती सोडला हांगा ख्यास्ती बसत ताका वळ वल वळूक आसा ताका जीवस्थानांचं किडी पडोंक आसा कुसोक आसा देखून ताका सोडला हे देवाचे योजने देखून तुम्ही थोड्या खोट्या मनशांक पळवताना हंकारी मनशांक पळयताना गरबी मनशांक की आणखी कित्याक सोडला म्हणून चिंती नकात ताजे थंय एक देवाचे योजन आसा ताणे कुसोंक आसा ताणे ख्यास्त भोगोंक आसा ताणें रडोक आसा हर एका एक योजना मोगळ भावा भहिणी सर्वंत एक देवाचे योजन आसा आता हारसो असा बै मग त्या हारश्यात एक देव गिना त्या हारशांती एक योजन असा कोणाचे मुस्कार सोबीत ना पळया तो हारसो पळून ते मुस्कार सोबीत करूक जाता की ज्या प्रमाणे आता देवांना धर्मशास्त्र दिला तांतू एक योजन असा की ना कसं जे योजन असा कसे हारसो पळून मुस्कार नितळ करता त्याचप्रमाणे हे धर्मशास्त्र आयकून आत्मनितळ करू असा की ना तांतू एक देवचे योजन आसा पळया हांव बॉम्बे कुडांत हांव रावतलो त्या कुडांत त्या कुडाच्या मॅनेजरान वो अँड्रू काय उपारा पडचो नाही म्हणून व काहीच फायद्याचो नाही म्हणून ताणी म्हाका कुडांतलो भायर घालो पूण देवाचे योजना आसले ना उपरांत हांव फादर जेरीक मेळ्ळो पळया तांच्या सांगात मेळ तर हांव हांगा शिकोणदार जालो योजन पळया देवाचे एक कडेन तुका आत्मानाने निंदा जावन तूं किरकोळ सितेक पावताय जाल्यार आनी एका जाग्यार तुका तो वचूं बारतलो तुवें वगडायल्लो मान तुवें सोसली निंदा अकमान सगळे दहा वाट्याने संतोष संतो पाटी देतो हे देवचे योजन मंगळ भावा तु जो तिरस्कार करता तू काही उपकारक पडना म्हणता तू भिये नका आज तुझ्या वरवी काहीच जायना जाऊ देवा मुख्य खालतो जा भावता ते घट जा आणि पळ देव कसो उचूक लिहितो कसं तुझ्या आदल्या स्थितीप्रस्त आणि बरं करू शकता किती ताजे हरिएकांत एक योजने असा एक मच्छर एक मूस ह्या एक कीड व एक योजना तोजना खाति रचला देखून मोगाळ भावा त्या बोजना तुम्ही भरती जात किती सोदना करी जी कीर्तन बुक अवस्वर बावीस वीस आणि सिका साम ट्वेंटी टू व ट्वेंटी सिक्स वाच दुबले जेवण का दोषी जातले सर्वेस्पराक पराक सोत्तात ते सर्वेस्पराक पराक सोत्तात दे ताची स्तुती करतले तुमचे काळीस सदंकाळ जीव ई सोदना करी जी तू याने में कसेले सोडना करी जी तू जाने में जे काळीज देवताय सदंकाळ संतोषान जीवंचे कसे या खतरे में किते करी जी ई सोदना तू याने में करी जी मगाळ भावा बडीनु तो भाव ती भयण या संसार किते करता ते तू काने मका पोडोन वसोना तू जाने में काळीज कचे संतोषान दवरी जी खंची खंत दुख बेजार या लागा लागताना रिगा नसताना कसे दोरी ई ही वाट तुम्ही सोदून काढिजे करी जे एकलो मोठो मनीस असे म्हणा इतल्या मोठो म्हण इतल्या मोठो इत सगळी त्याला विचारतेली निसेबा खंयच्या आंगडीचो तांदूळ खाताय खंयच्या आंगडीचो गोव खाताय गी म्हणून ताणे म्हले खाय ताणे हरएक लागे दिवची एकच जाप म्हाका कसलीच खंत आणि बेजाराय ना आणि कोण <laughs> कित सांगल्या रे म्हाका काही फरक पडना कोणी म्हजे भशेन कित सांगू दे कितले म्हाका उल देच फरक पडना आता आम्ही बारीक कित्याक आम्ही कित्याक बारीक म्हल्या रे आमकं कोणी सांगलं ना गे कित आता तुम्ही किले घेऊन बसल्यात गे हा फादर सांगता नी गे वज्जी घेऊन बसल्यात म्हणून कितल्या जणांचे वजे आितले खंत बेजार आमकां आसा आम्हाला आोगाळ भावा भहिण देखील आमचे काळजीज कित्याक आमचे काळजाचो संतोष सोडूक हेरा कारण नी संसार कारण नी कोण कारण आम्हीच कारण ही आमी सोदून काढिना आता आम्ही म्हणतात देवांच्या विश्वास देवांचे विश्वास जाय की देवाचेर विश्वास म्हणजे कितें पहिले कितें घडला तेंय तुका दुखयना मुखार कितें जाते ती तुका खंत ना देवाचेर विश्वास आम्ही देवाचेर विश्वास म्हणटा आणि कितली खंत दुख पयल्याची आसा मागीरची आसा आमकां हो विश्वास नाही तुझे काळीज जर सरेस्वर विश्वास द्याय घडला ना खंत ना मुखार कितें घडतले ती खंत बिलकुल ना कोण तूं तू म्हाका मका पोसताय म्हाका सांबाळताय देखून खंयची वाटा आमी सोदून काढची देवाच्या उद्या आयकोन आयकोन तुझ्या आनी म्हणजे काळीज काळ जाग काही संतोष असा म्हणून काळीज तुझ्याने म्हणजे मेन पार्ट वय मू कुडीचे न्हय इज ख बसले म्हणून चिंता कुडीचं खंयचोय विश्व काम करता की ना दोळे पळयनात कान आसोनी आयकनात जीब असोनी ती काळ इज बसले जाल्यार पुरा बसले सांगतात धोक बसला पुरा बसलो देखून मोगाळ भावाबडी न्हू हेरांची खंत हेरांची निंदा हेरांची दगदणी काळजात दोन घेऊक न सो हे काळीज संतोष उल्हासनं मी खेदाळारे दवरीची हांव थोड्यां पळयतां पडून पाय कुडके झाल्यारी हसो आई रिणात असल्यारी हांो घो बरी हांसोच तांकां दुख ना असं का तुझ्याने मजे जायची ते आमकां कोणी दुखो शकतात गी कोणी दुखो शकतात गी ना आम्ही जैत्याने संतोष वगडयला कारण की ते पळोवन पळून पळोवन हेरांची उतरां ऐकून आमच्या काळजात दोन आम्ही आमचो संतोष वगडयला दाविद्रायनी तशेंच ताजो संतोष ताणें वगडयो तो परत सांगता पळय या साम फिफ्टी वन वर्स ट्वेल्वच कीर्तनाचं बघा वर्ष पन्नास आणि एक बाराव्या वळीन तो किती म्हणता पळय या तुझे सोडवण सोसून तोस परतून म्हाका दी किती म्हणता तो आता सडवण घे दाळा जीव असताना गे मेल्या उपरांत हो हां आता तुम्ही सडवण जोड नसत हे जीव असताना तुम्ही देवाचे उतर ऐकून आसात पळय कितले आम्ही ऐकता पळय तितलो आमचो आत्मा संसारांतलो वाईटांतलो पत्त्यांतलो सुटता की सुटाना आ मेल्या उपरांत चडवण नाही पळया दाविद्राय देव भक्त वैमो तो देवच्या मोघात असैमो तो एक पटी ताणे तो संतोष ना नागड एक एक पटी देवच्या मोगात असून देवाचे उतर जायना देवाच्या सेवेंत सेवे आमकां देवाचे उतर आयकूंक जायना ती सेवा करूना दावित्राय हो अनुभव पळया तो म्हणता परत्यान तो संतोष जोडूंक फावो कर म्हणजे काळीचं दुकान भरला परत्यान तुझे सडवणांचा संतोष मला दी परत्यानं ऐकूक फावो कर परत्यानं समजून घेऊक फावो कर परत्यानं तुझ्या संतोष भागीदार कर म्हणता तसेच आम्ही मागोक जाय मोगाळ भावा भहिणांना एक एक कडे संसारातली परिस्थिती पळवून ऐकून आम्ही करता संतोष करता उघडता हा आणि संतोष उघडताना आमची सडवण पैसे जाता आम्ही देवानी पैसे जाता

परत्यान तुज्या मोगांत जियोंक परत्यान तुजी सेवा करूंक म्हाका फावो कर म्हणून कित्याक म्हळ्यार ताज्या बरी आमी समज सोगडे लागीं होगडोव ना जायत्या पटी होगडयला एपेस घरांक बरयलें पत्रा वस्तवर दोन दुसरी वळ जायत्या पटी आमी होगडयला एपेस जे पटी टू वस टू आयका तो वळ तुमी ह्या संवसाराचे कोटे वाटे सोलोन आसल्या अंतराळा वयल्या अत्मीक अधिपती तशेंच देवाचे उतार मोजतून चलतल्या मदें रास करता त्या आत्म्याक तुम्ही काल जाऊन चलतल्या असल्यात की ना हा असं तीस आणि पाच देवाचे हा हे मग ऐकाले प्रमाणे माझी जिणी असली एकल्याने एक फावटी एका सभेंत एकल्याक प्रिचींग करूंक दिले काय आणि सब्जेक्ट कितें म्हणा देव ना म्हणून देव देव देड वरांत प्रूव म्हणून आता कितलो लोक लो, हारी हारिनी लोक खंय देव आसा म्हळ्यार लोक येता लो, गे लो, 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 ना देव ना म्हणल्यार आई कोण चड लोक येता वय न्ही आता देव ना जाल्यार मागीर खंयचे म्हणी आसा गे काही ना मोग ना बोक्साणे ना दया ना दान धर्म ना सोड दोड ना काही ना वय की न्ही देखून जायतो लोक आई लोक आणि देड वरां ताणें दाखले दिवन दाखले दिवन लोकांक हांसोन हांसोन देड वरां ती ताणें प्रूफ केलें खंय म्हणल्यार देव ना म्हणून लोक ही आयकलो बारीक खुशी जालो संतोशान भरलो लोक संतोषान बरोवून बरोवून निमाणं देड वरांचे टॉक झाले एक आलतारीर चढून आयो खंय अलतारीर येऊन ताका पोटलून दरून शाबासकी दिली बारीक बरे सांगले बाबा बरे प्रूफ केलं देव प्रूप केले। मका <laughs> <चगली>? <laughs> <देवासागी> ना म्हणून तुवें प्र फ्रूफ म्हाका बारीक तृप्ती झाली म्हणताना त्या बाबाक ताणें निमाण जाप दिली ख सगळी देवाची कृपा सगळी सागी ना आ देखील मोगाळा भावा भणी न आजकाल संसारात ये अशे परं जात की देव ना बायबल नाका आणि किती भिंजून घालया लासून उडया या प्रायते जाऊन आसा देखून मोगाळा भावणी संसारात किती जाता आम्ही गमन दिवची गरज ना गमन ते राव जाता की आम्ही ते रवंग जे तो किती थोड्यांक हंगाले ना ताका कत्रिले हाका कत्रिले ते व्हिडिओ मलाही धाडतात मला किती धाडात हा काही करूंक जाताय बसून बलात्कार केला बलात्कार केला थोडे व्हिडिओ अरे शेअर केला शेअर केला किती शेअर करतात तुम्ही किती करू जाता कोणाची काम आधी त्याची काम आम्ही नाश करू जायना आमच्या भावार्थात आम्ही आमच्या ते जाऊनच्या वाईट नाश करी सगळ्या संसारातल्या वाईट आम्ही नाश करू जायना थोडी अंगा मागण्या घेऊन ची भाऊ बिणी थोडे व्हिडिओ मला ते उक्ते करू की जाईन पळवचे सोडा मला ते उक्ते करू की जाईन ते बलात्काराचे ते कात्रिल्ले कुडके करचे मग भावाबडी नेमप्रा लोकांना धाडी नका किद्याक तुम्ही अनेकल्याची मोना पाड करतात ताज्या खाईटात कुत्र्यां तुम्ही ते शेअर करताना ताज्या कामात भागीदार झाल्या बरी तू जाऊ नी एका समाधान असलेल्या भावा तो देवांच्या उतर मागणे कर देवाच्या पायांतला पडून बाहेर येतना व विडिओ पळतना केले मागणे ताचे मोहन परत्यान खंय गेले किती हे शेअर करता कोणाच्या कामात भागीदार जावन असं आं हे समजून दी तुमकां देवाच्या उतरांचे धाडा भावार्थाचे धाडा बरे साक्षो धाडा धाकल्य झाडा असेल परत धाडा हें कित्याक तुमी धाडिनात पहिले पयलीं फादर्जेर सांगला शिकवण्या बरे धाडा बावड ताका साक्ष दिल्ले धाडा हें आयकता तर आमचोय बावडटा कितें जाता घट जाता मोगाळ बाबा भयण्यानू देखून ताका आमी चड लक्ष दिवचे गिरताना चोबोग अवस्वार एकणे स सात सोमसार कितें जाता ते सोडा तें मतीन धरनाकात ते मोबायलान ती दवरून घेनाकात साम नायन्टीन वा सॅवन आयका कितें म्हणटा सर्वेस्पराचे धर्मशाद परिपूर्ण परिपूर्ण आत्म्याक ते नवो जीव दत्तम्याक ते नवो जीव दिता सर्वेस्पुराचो उपादेश आं विश्वास दर्चा योग्य साध्या बोल्यां तो जानवाई दिता किते दिता साध्या बोल्याने कल्ते जाऊने पोइत्र पुस्तक वस्ताना ऐते आई कताना ते समझन के तना किते मिलता दुकानी मका जानवाई ने बोरी बुद्ध मिलता मोगल भवा बिन्ने नो तीस अने पांच वर्ष सांपरे तो कोणाई मुकार उबे रानूले लो मनीस नहीं अठवी क्लास वाले किसका लगे लेरी ये काय का मुकार रावना रानूले लो मनीस नहीं हा पहिल्या फावटी लोकांखार उल लो दोन हजार इकडे इसव्यांत कंच्याना केले ते फादरिया देवांचे उतर दिव दिल्या वेळात पहिल्या फावटी माझे तोंड उकतं झाले ते हा घाम येऊन पटी धावून गेलो उलय मनीस न आज सगळं दिसल्या खैता बुद्धवंत काही खं धावनी खं थावनी बोळ ಮೊಗಾಳ ಭಾವ ಭಯ ನೋ ಸಂಸಾರ ಕಿತ್ ಶಿ ಭುಗಿ ಡಿಗ್ರಿ ಅವರ ಡಿಗ್ರಿ ವೈಟ್ ಅಂತ ಪಡ್ತಾಂತ ಅತ್ಮ್ಯಾಗ ಕಾಯ ಅಜ ಪೈಲಿ ಫಾದರ್ ಜರಿ ಸಾಗಲಾ ಈ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ಮಾರ್ಪಾಡಿಸುವ ಶಕ್ತಿ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ ಆದರೆ ಇಡೀ ಲೋಕವನ್ನು ಮಾರ್ಪಾಡಿಸುವ ಶಕ್ತಿ ಪವಿತ್ರ ಗ್ರಂಥಕ್ಕೆ ಪರಿಶುದ್ಧ ಗ್ರಂಥಕ್ಕೆ ಇದೆ सगळं संसारच बदलायचा काही तुझ्याने माझ्या मान बदली ना गी बदलूक सक्ता मग बाबा बहिण्यानं देखून इंडियन तो म्हणतात ना की वेद और शास्त्र ग्रंथ से दूरी है तो तुम्हारी शिक्षा भी अधूरी है कोई फायदा का नाही आहे कितलेही संसार आहे शिकवण तुका शिकाप तुकाने तुका म्हाका असो दे पण अजय तावून तुम्ही हा पैस असा झाल्या रे ई ही तुका तुकाने म्हाका पैस असा ई बुध आम्ही घेऊन इनकार करता झाल्या रे संसाराच्या शिकाप काहींचा फायद्याक पडचे नाही मग बाबा बहिण्यानं ते काहींच फायद्याक पडाना अत्म्याक नवो जीव दिता मात्र ने कोणाक बुद ना तंका बुद दिता जणवाय दिता उलोंक येनतल्या उलेशे करता की करी ना सगळे ते करता पळया इतले वर्षा तुम्ही ऐकून ऐकून बुद्ध झाल्यात की बुद्धवंत झाल्यात पळया कितली जणवाय कितली स्वतः घुट मिस्तेर आमक उघडापे जाऊ नात की ऐकल्यावर बी झाले आम्ही एका वेळा त्या संसारांत बिकोर आमरे असल्या बाई मग आज आमक बिनांत असा की नामगळ बाबा भेण्यानो हे सत तुझे म्हणजे काळजांत रिकता जाल्यार आमकां भिरांत ना हो संतोश तुवें हांव सोदून काडटा जाल्यार आमकां भिरांत बिलकूल ना कोरीन घरांक बरयलें पयलें पत्र वसोर पांच धावी वळ आयका वन कोरीन तें चॅप्टर फायव्ह वस टेन आयका कितें म्हणटा अनुभवर ते मदें जी येतात त्या सर्व व्यापीचार्यांक न्ही सॉरी बाय वन पीट चॅप्टर फायव्ह वस टेन वाच समाधानांत थिरावा म्हणटा पळय वन पीट चॅप्टर फायव्ह वस टेन आयका तुमक तुमका? जेजू क्रिस्ता आपोवणे दिल्लो देव देव सर्व कुर्पे सोदातार सर्व कुर्पे सोदाता रे तोडो काळ तुम्ही कष्ट सोसल्या नव्यान समाधान देतो समाधान देतो आणि तुमका तीर आणि गटकन स्थापित करतलो आम्ही कसली सोदना गरीजी ही समाधान खैी सोदना गरीजी या समाधान खाली एक दिसा खात घट्ट रावंक असा आणि थिर रावंक असा या समाधाने मोगाळ बाबा भहिणी आज ही सोदना ना संसारान कितें आसा पळय थंय तुका ते म्हाका समाधान दिना डॉ अब्दुल कलाम असा नवयिकला मग तुम्ही ताणे सगळे कुतार आसा व्यक्ती विद्या हागू गू मन

ई ग्रिस्तक ई तुझे ते मजे ते असा जे खंडित आम्ही ग्रिस्तच खंची पोळा म्हणून जाणार मग मोग संतोष समाधान काळतेपण दिनपण सोसनिकाय विश्वासपणे स्वदामन जण असत मग ई आमची तुझी आणि मजी कित्याक म्हणजे ई समाधान हाण देतात किती हाण देतात समाधान हाण देतात वृत्ती आणि प्रवृत्ती म्हणतात कन्नडात वृत्ती निना आदया प्रवृत्ती निना आनंद भौतिक संपत्त असा आत्मिक संपत्तू असा भौतिक संपत्त संसारात असा आत्मिक संपत्त खा या देवाच्या उत्तरात असा हे समाधान भौतिक संपत्त तू नालकू दिना आत्मिक संपत्त शाश्वत पैसे काबार जाऊन खर्चून वेतात वै मू पण ही समाधान काबार जाता की केळारी हे समाधान मिळलेल्या उपरात तुझ्याने म्हणजे उलवणे बदलाता की बदलाना तुझ्याने सल बदला ताकी बदलाना जिणी बदला जागी बदलाना त्या दळा मी संसारी मनीस नाही आम्ही देवाचे मनीस ही समाधान घट्टाने थिर रावल्या रह रे ना दळा आम्ही संसारी मनीस सांगा येऊन दर्मदाची कृत्य आवासवर पाच धावी ओळाय का तू ज्याने म्हणजे उलवणे कसे जाता ही समाधान येत आम्ही घट आणि थिर असताना आमची जिणी कशी जाता आ ट्वेंटी वास बाय फाय ट्वेंटी वास किती म्हणता वसा आणि देवाळांत उभे राहा वय 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 फाईव्ह ट्वेंटी वसा आणि देवळात उबे राहा आणि ये नोवे जिनिये विशांत या नव्या नोव्या लोकांना की उलया खंच्या विशांत मी उलयची केरने उघडा असते वरा मोगाळ भाऊबणीन मेल्लो मेल्ल्या मनशाचं पोंडूस दिला किती जाता किती जाता घाण येता वास येता वै मू देखो ना आधी कि ते जाऊन गेले ते परत परत आम्ही उस तुमची गरज असा ना हंगा पळया देवाच्या उतरांत समजून घे आधी तें सोडा म्हणता विसराया म्हटी तिस आणि पाच वर्षांना जैती खोटी जिणी जिल्ह आता हा ते उल्लेख करीना किया ते हा सोडला सांडला दुसऱ्यांना तु, तुमी जिये म्हणा उगडा साडी ना हाडता गी आतां हांव कितें जियेता म्हजो भावार्थ कितें म्हाका देवाचें भरवसो कितें हें मात्र हांव उलयतां कालची बिगजेर फादर जेरीची शिकवण ऐकाला गी तुम्ही ऐका कळीत असा ताणी म्हणलां ग आले जर सरस परतू जे ते ला, ना जाल्यार तूं ते स्पोर म्हणून तुमी आयकला हांगी आमी आयकले आनी हांगा तुमी देवाचे उतर आयकूंक येतात तुमी संजे पाटी वेताना उलोवचे कितें उलोवणे गी म्हणून आयकला मू कितें उलयता आमी हांगा तीन शिकोवणे शिकोवण्या विशयांत उलयता हांव गी कितें उलयता ओ तो भाऊ गी कितल्या दिसा उपरांत आयिल्लो ती भयण गी एका वर्सा उपरांत आयला आनी कॅन्टिना लागी अशी उलयतली बेसमेंटांत अशी उलयतली पेजेक मीट ना चटण्यांत सुंगटा ना

आणि याच उलवण्यावरी मजा तुका हप्त्यात रेती रेती येण्यातल्या बरी करू जाता की जायना एक उतार सांगला पुरो येऊच्या हप्त्यात अर्धो लोक ना उतरांचा तितलो प्रभाव असा मगाळ भाव भणीन आम्ही उलोवच्या उतरांत तितली सकत असा आता पळया उज्या गाडचं रूख असा वैमू एका रुखात कितले उज्या गाडो कोरोडांनी जातात वैमू पण त्याच एका उज्या गाड्यान त्या रुखाक उजो देऊ जाता की जायना आ तसेच एक उतार जैत्या जीवित दिवू जाता जैत्यांचे जीवित नासी करूंक जाता देखून मातानाडून मातीना बेले हा माताडू कल्या वनिक तिळिरा बेकू म्हणतात आणि उलच्या सांगचेच ना काही गी तुम्ही जाणात गी अमेरिकाने हे मंगळ ग्रह आणि शनी ग्रह सोदून काढूक वन हंड्रेड फोर्टी सेव्हन मिलियन डॉलर खर्च केला कितले मंगळाग्रह आणि ग्रह गरा सोडून काढून वन हंड्रेड फोर्टी सेव्हन मिलियन डॉलर तांनी खर्च केल्यात आमच्या इंडियाच्या ज्योतिषी खाली वंद रुपये दिया कितले नूरा वंद रुपये दिल्या मंगळा शनिक एका घडून दाखवता आम्ही इतले बुद्धवंत देखून परचे कोणा सांगले आम्ही कितले बुद्धवंत घे म्हणून आमच्या मोबाईलातले ॲप पुरा रे आमक उरचे दोनुचं सांगित एलरामाने कॅल्क्युलेटर आमची बदव का इतलीच आम्ही उलवण्यानुसार कामांत पाटी झाल्या देखून काही देवचे उतर म्हटा किती उलय जे नव्या जिणे भशे उलया भावार्था बशेन उलया तू किती जेता ते उलय कितले वर्षा पेद्रू सांगले पावलू सांगले जिजू सांगले म्हणत तुझी जिणे किती तुझं भावार्थ किती तुका किती सतकळीत झाला तू कशा देवच्या कृपयान जेता याविषयी उलय म्हणता देवचे उतर आम्ही नाकात सांगतीत आम्ही कितले बुद्धवंत असा मोकळ बाबा भहिणी एक साक्ष सध्या कोणी उठन हे उलवणे आमक ये पण संसारिक उलवण्यात कितले हुशार असा एक पोटी एकलो भाड्याचे घर असले भाड्याचं घर समजा आता मारेंट घर को बाड्याक घर को बाड्याक घर घेऊन एक आयो त्याच्याकडे उलव आयो उलयता उलताना उलता उलता ताणे म्हणले घर बारीक बरं घर बारीक बरे मनशां हा सरांंड अस आणि गावात एक पिडेस्त ना सगळ्या गावात एक पिडे मेळ ना सगळ्या गावात बरी भालायकी बरी मनशां सगळी मनशां बोरी म्हणून आता उलवणे पळया घर ताजे सेल जाऊच्या ताणें ताणे घेवच्या खातीर अशें असे उलयता आसतना गांवांत गावात एक पिडेस्त ना सांगता सांगतानाच एकलो बारीक असकत झाला खोकली काणकाण मुखार आयलो खंय आणि ताणें विचारले काय ओ कोण पिडेस्त तू आता पिडेस्त ना कोण म्हणताना गांवचो डॉक्टरच कोणी पिढेस्त झाले की वसा नसताना वक्ता वसा नसता तो खुद्द भिकारी जाऊन पिढेस्त झाला म्हणून असं उलवणे आमचे उलवणे था। तर मी इतले बुद्धवंत कन्नड म्हणतात ना की मनुष्यानं मनुष्यानं अळेव उडुपिन हगू मातीन म्हणून तुझ्या आणि माझ्या शिकपांतांनी तुझ्या आणि माझ्या ग्रेस्त काय मनीस आमची ओळख धरीनात आमचे उलवणे आणि आमची वस्तूर पळून आमकां कितले म्हणून ते मेस्तात मेस्तात इमेजिनान आ उलवणे मोगाळा बाबडेनं पवित्र बाईबल सारखं वाचला जे जो खंय उलयतलो थंय लोक ते आयकून भवार्थांना ताज्या सांगता येतलो उलयल्या वरवी तुमचं भावार्थ चढा जी आणि देवा फाटल्यान वसाजे असले उलवणे उलयजे देखुना का बेद्रो म्हणता पोरणा जिनी सांग पवलु नी म्हणलं नाही गे पाटी आय हा किती करता विसरता आणि पुढे किती असा ते हा धरूक ये उलवणे मजे जाईजी इजी तुम्ही सोदना करीजी आज्या फाटल्यान तुम्ही पडा जी आज व्यर्थ नसलेले कितले उलव उलयता मोगाळ भावा भयणीन किती दाणे उलय जे आम्ही ऐका जे मोगाळ भयणी भयणीनो आणि बरे उलय जे सदां काल देखून म्हणतानी की कोणाचे चुकी अपराधी उलवचे ना म्हणून अवस्वर एकणे सिकरा बी वळका प्रब नावन किती म्हणता मनशाक सोसनीक करता बरी बुध मनशाक तुका नेमका सोसनीक काय जोड दिता अपराधाक लक्ष दिन असताना रावचे अपराधाक लक्ष दिन असताना रावचे ताची वडवी <laughs> पळया एका मनशाचे चुकी परत्यान परत्यान आम्ही सांगता हा ताका दुखयता हा जाल्यार त्या मनशाक ते असलो मान गौरव आम्ही खुद्द होगडान घेता हा मोगाळ बाबा भयनान पण अपराध धांपून वरता तो मनीस भागी देवान तुझ्याने म्हणजे अपराध देव बोट करता की हात दाखयता की धांपून वरता आ देवान तुझे म्हणजे अपराध धापून वेल्यावर आज हर असं तो आमच्या पातकांचे गमन दिना तुझ्या गुन्याव तो मेजिना अपराधा अपराधाप्रमाणे तो शिक्षा दिना आता एक मनशान चूक केली म्हणून चिंता ताजी पाशिदीजी किती करीजी जाले आमचे झाले आमी शिकवणे आयकाले बरो नेक्लेस घालतात वैमू स्त्रियो घालता ती घालणार त्या वर्षांसांना तिका सोबाय दिला वैमू एक दिस चुकून चिकलांत पडलो नेकलेस किती करतात सोडून येतात गे हा न दुन परत्याने पॉलिस गळ्यात घालता वय मग माल उणे झाले गे ता ना एक दीस नेकलेस चिकलात पडल्यावर ताजे माल उणे जायना आम्ही वर्सभर भावताना जी येतना या संसारात चुकून एपडे पडल्यान पड़ देव तुझा अपराध लेखात धरिना माझा अपराध लेखात धरिना आम्ही कित्याचे रसल्यात आम्ही असकत मातयेची मनशा म्हण देवाक कळीत असा गे ना मात्र कळीत ना देवाक सगळें कळीत असा ताणे मजे अपराध लेखाक धरलेला ले जाल्यार हा हा असतो ना माझ्या जिणयात हा शंभर लागीं की गायकांचं चोरल्यात चोरलां चोरला म्हणजे गोरवांचं चोरलेलं शंबर आसात तुमकां कळीत ना देवा कळीत असा तसं लो चोर हा खरी घातलें चोर येवनात म्हज्या जिणयेन तसो लावन म्हज्या अपराध लेखाक धरुना मोगाळ भावा आमी मनशांच्या अपराध लेखाक धरता आनी अपराध आमी कितल्या लेखाक धरता तितलो मान गौरव मनशातून पयस जाता देवाची उतरांक चीत दिया वास परत वास ने उतर परी भूत परी भूत मोक्ष अक्षोसनी करता उका ने काम का सुसने का देता अपराधाक लक्ष दीन असताना अपराधाक लक्ष दीन असताना रावचे त्याची वडवी त्याची वडवी तका मान मिळता ताका गौरव मिळता आणि देव तुजान म्हणजे अपराधाक लक्ष दीन देव तुजान म्हणजे बोरा पळयता पळे त्या बोरा पण तोतुका नेमक आधार देता आणि बोरा पण तुम्ही मुकारवे तना पतकी जी मी सोडता हूं की सोडिना खोट्यापणा मी सांगताव की साडी ना सांगताव मग बाबा भेण्या देखून असले जीवित आणि कितले आम्ही हेरांचे अपराध मेस्ता मेस्ता आपल्या संसारातल्या वाईट आमच्या मनात दोवरीताना आम्ही देवाचा पैस सरताव नाही हेरांक काय फरक पडना तुमचे वाईट मजा मतीत दोवरल्या नुकसान कोणाक माका तुमका नाही तुम्ही कर न कर जीवन असत मजा मतीत भर असा हांव तर तुमच्या पत्काक हांव टेन्शन घेते असा दावीद राय म्हणटा की कीर्तनाचं बुक अवस्वर तीस सातवी ओळ ऐका हांव तुझ्या सांगत असताना पर्वता बरी दोंगरा बरी तुझे तर तान पैस धरताना हांव खांबता आणि भिरांतीन भरता म्हणता दावीद राय साम थर्टी व सेवन ऐका तुझे दयेन सर्वेस पुरा थिर दोंगरार तुवें म्हाका दवरलो पळ्या तुझ्या दयेन तुवें म्हाका थीर दोंगरार दवरलो पूण तुवें तुझे तोंड लिपयले तुझे तोंड लिपयले आणि हांव तरतरलो कितें जालो कन्नडांत बायबलांत बरें बरयलां नु निगी इवगा इरुवागा बल ने निंद दूर हो नुगी हो दे नू म्हणता किती झालो तर पळया सरेश बरा सांगात तू आणि खडपचे बॉळ सांगात फगडाल रे त्याच वेळात तुका थरतरे एकच उतरा भीत असा पळया सगळं चाप्टर ना बायबल ना एका उतरात तो खडपा बरी असा एकच उतरांत म्हणता थरथरलो देव सांगात असा जर मात्र आम्ही खडपा बरी त्या बायेन उडवून सांगले ने मजे जिणी आता पण इथल्या फावटी बस्ता आयली वै मजे पाय बळ दिना सांगा दिना ज्या बस्सा आयली कोणे मला बळ दिले कोणे दिले कंडक्टरां दिवना ड्रायवरां दिवना ज्या सरस्वरा ती आयक घेते त्याच सरस्परात तिच्या पयांच्या गाण्टीक बोळ दिले आम्ही तिका पळयता तिका एक पाय सारखा मोडसूक जायना तिका चलो कष्ट असतात पण देव तुका बोळ दिता ताजे खाती तुझ्याने जीवित जाताना तो बोल दिता तो कृपा तो दिगाळ भावा भहिणान ताजे सांगत असताना मात्र बळवंत खडपा बरी दोंगरा बरी ताजो सांगात वगडला तो याने जाय भिवूक जाय ताजे म्हणटा बिंबीरांत मका ना खंत मका दोशी ना धैर्य देता मोजो जेजू गन्नडांत म्हणतात मना वा म्हणतात किती म्हणतात मना वा पहिले किती असा मा मू मा म्हणल्यार अम्मा नवा म्हणल्यार ओंबत्तू तिंगाळू नऊ महिन्या कोणाच्या आवयच्या गर्भांत गरबांत कोण म्हणजे मानवा अम्मा निंदा बांधवा नू आता मानवात माना पहिले असा वै मू मा पहिलं असा कोणा सांगत तुका मान हा आवय सांगाता न्ही <laughs> देवा सांगत रावल्यार मात्र तुका मान शिवाना ज्योते गिद्दा रे मानवा शिवा बिट्टू होता रे शवा एरडू मोरू नालक दिना इट्ट नंतर सुट्टू बिडूर निन्नानू आम्ही म्हणतानी जंका पोहितात्मा चलता ती देवाची भरगी तुका सोण गेलो जर शवा मानवानी जीवास आय हंगा बसलाय ओजे कदेलाक देवा देवास असताना मात्र मानवा ना ओन्ली शवा पाद्रॅप कॅदारे शॉप दिपरायटिस वैमू भारी बुद्धवंत तत्व तत्व अज्ञानी वैमू ताणे सांगले एक उतर असा मॅन इज थिंकिंग एनिमल म्हणून मॅन इज थिंकिंग एनिमल तांतू थिंकिंग कार्ड ओनली एनिमल मॅन इज अ सोशल एनिमल सोशल कार्ड आ काही चढ फरक ना देखून स्टार्टिंग सांगले कुंगडा बरी जिवंक तुव्यान प्रयत्न करची गरज ना कावळ्या बरी जिवंक तुव्यान प्रयत्न करची गरज ना पेट्या बरी जिवंक तुव्यान प्रयत्न करची गरज ना कत्ती आणि गाडवा बरी जिवंक तुव्यान प्रयत्न करची गरज ना मनिसां मनशापणान जी जाल्यार देवाचं सांगात तुका आणि म्हाका जायची त्या दळा मात्र तुका आणि म्हाका धैर्य बळ सांपावली म्हणटा न्ही ह्या वस्वर फिलिपी घरांक बरयल्या पत्र वस्वर चार तेरावी वळ ए म्हाका बळ दितले सगळे सर्व सांगते हांव करूंक सांगता म्हणटा फिलिपीचे आपटा फोवर्स थर्टीन वाच म्हाका बॉल दितेला सो म्हाका बॉल दितलें आसा सर्व सर्वसंक्ती करू हांव शकता के तेळा हें बॉल तुका आनी म्हाका मेळटा देवा विशयान तें क्रिस्ताचें कितें योजन आसा तें तुका आनी म्हाका उगडा पेंज मात्र ते बॉल येतात काली आयकोन गेल्यार काय जायना कोणा विशयानतलें योजन तुका न्हू उगडा पेंज जायची शरेस्परा देवानें क्रिस्तां विशान कितें येजन घालां ते तुका आनी म्हाका उगडा पेंज मात्र देवाचे गूण संगतीची सोदना तुका आनी म्हाका जाल्यार मात्र देवाचीच जाणव आहे तुझ्या म्हणजे काळजा काही लार मात्र तू का नेमका बॉल सांगलेल्या वरी तुमका बॉल येता की ना या पाद जेरी सांगतो तुम्ही बरिष्ठ द्या बॉल येता की या ना देवाचे उत्तर मानून घेऊन त्याचा आत्म तुका नेमका सल येताना ते आमका बॉल येता मोगाळ भाऊ न आणि बॉल कसं नाही खडपा बरी पर्वता बरी डोंगरा बरी फिर राहूचे बॉल कोणा सांगा सरेच परत सांगा न्यायकर्त्याचं बुक अवसर चौदा वळ पाच आणि स थंय एकलो आसा पळया समसाव नांवाचो ताचें बोळ पळया देवा सांगात आसतना कशें आसा जस्टीस चॅप्टर फोर्टीन वस पाय आनी सिक्स वस पय समसाव तिमनाक गेलो तो तिमनाचे दाक दाका म्हळ्या लागी पावताना पावताना अचानक अचानक एक तारूण शिव गरोज मारीत ताचे शिं आयलो एक तरूण शिव गरोज घाल ताचे शिं आयलो पूण सर्वेस प्रसोत मो समसावंचेर आयलो बरें जालें थंय रोणशी वेदना देवाचो वत मागीर त्याच टायमार आयलो म्हणून ना जाल्यार समसांव आसा गी आतां हांगा एक शिंव आयल्यार देवाचो वत मागल्यार मात्र आमी राव येत ना जाल्यार आमी रावोंक हांगाय पळया शिंव येता येतना सरस वत मागूंक करेक्ट जालें ना जाल्यार समसांव थंय सर ना पणंद पात्रड पळया दुस्मान येतना ना देवाचो वत मागीर ताचेर आयिल्लो आनी ताचे कडेन कसले हत्यार नातले कांय ना हत्यार कांय ना त्या एका बकऱ्या चिरून घालतात एकल्या बक एका बकऱ्या पिलाक चिरून घालतात तेपरी ते परी चिरून घालो कोणाच्या बोळान्या ता बोळान ताज्या आत्म्याच्या बोळान मात्र तुव्याने काम करूंक जातात आमच्या बोळान काही करूंक जायना मोगाळ बाबा भहिन आमच्या बोळान काय करू जायना आम्ही डॉक्टरांकडून टॅबलेटच घेऊन यायची एकलो लिवर किडनी लिवर पुरा पाड जाऊन डॉक्टर लागीत ते निमाणे बैले नापवून वेळेले काही डॉक्टरा लागी डॉक्टर लागी डॉक्टर लगी पुरा तपासणी कर निमें इचारले काही सोरोपी होवय असा गे कडनी लिवर पुरा गेला नी गी सोरोपी होऊची संवय आसा म्हणत म्हटले काही असा डॉक्टर इल्लो सोदिया आणि <laughs> पेप्सी पॅप्सीन कोला मिक्स साबाय करमळ येतात <laughs> तें तो मात्र बळ येऊचे हंगा समसावांग बाळ कोणाचे सरेस्पराच्या आत्म्याचे कित्याक म्हणजे मोगाळ भावभणी तोही सांगता पळया तो उसारता पळया देव आत्मा मजेर आयल्यावर देवच्या आधारन मात्र त्या शिवांक सलविले या एका बकरा पिला बरी मान काढले देवाच्या आत्म्याचा आधार ना संगत सांगात ना एक मामूली मनीस तो ऐका तातुन चवस्वर सोळा सतरावी वळां देव ना सामान्य मनशापर्यंत म्हणता सिक्सटीन व सामान्य वाचतात तुमचं ताणे तिका सगळं गुट त्यान सांगलो सांगता तोयाक येळ वाकर लाव ना कित्याक जन्माता हा देवासीर कोणा सांगात असा पण देवा सांगात आसा मात्याचे केस तासल्या मुझी सकत mm. मुझे तावन वेतली आणि mm. हा अशक्त आणि हेर सामान्य मनशा भाषेन जातोलो कोणा बरी जाता तो देवाचं उत्पन्न ताका चल येईना आणि देवाचे बॉल ताका सोंड वेता देवाच्या सांगातान जो तो भायर येता जाल्यार तो एक सामान्य मनीस आता सामान्य मनीस म्हणल्यार कसो तूं आणि हांव पळय पेटे पळयला आमी धांवता वय शिव पळयला आमी रावता किदें करता धांवता सामान्य मनीस आमकां रावोंक जायना देविक सखत दिसल्यांक देवीक बॉल उक्त्यान सांगता ते देव माझ्या संघात असल्यावर ताज्या संघात हा जि येल्या वरवी ताज्या आत्म्याने वर भरुल्यावर मात्र साध्य ना तुमच्या बरी हांव सामान्य मनीस म्हणटा देखून मोगाळा बाबडीन कन्नडांत म्हणटात ही मानव जीवन केवळ भोगक्गी अल्ला उपयोगागी हगू त्यागी म्हणतात मानवा जीवन केवळ भोगका गा उपयोगा गी त्यागा गी ही आमक जीवन दिला खाली सुख संतोष भोगूक नय हे उपकाराक पडोन आम्ही त्याग करूक आणि देवा सांगाता जिल्या मात्र ते करू जाता ना दरारे? ते जायना आमची जिण आमच्या इतकं जीव देवान दिव त इतल्याक जीव येतात गी ना ताज्या भुग्यांना सांगाता घेऊन तो जीव येतात आणि अस्कत झा गरज असा गी

क्रिस्ताची सकत वस्ती करचे खाती अस्ततकेची वडवी हा खुशयन सांगता आम्ही एकदा कंतार म्हणता नी जणवा तुझ्या भर मोनांग मोज्या कुरपेने भर मा का देव तुका सेवा जाणवा येन तुझ्या भर मोज्या कुरपेन भर का सांबाल म्हणता पैसे नाका ग्रिस्क नागा भांगार नाका कोणाचं सांगाती नाल्या पुर ता खाली देवची कुरपा एक असल्यास पुरव म्हणता मोगाळ भाऊ भणीन आणि तो कुरपा कोणाक लाभता खाल्ट्या की मात्र तो ताजी कुरपा लाभय ताज्या उत्तराप्रमाणे जीवित म्हणजे जीवित बांधून हाडतना खाली आमच्या सुख संतोषा खाती नय हेरांच्या उपयोगाक ते पडतना या देवा खात त्यागा हे जीवन दितना ताची कृपा आपणता आपणा खात्री जियेतल्या मस्त जण असतात वैमू पण हेरां खातीर जी येतले जैते उणे आपल्या कुटुंबा खातीर आपल्या मनशाखी जी येतेले आसात असतात सांपौलचे कष्ट कित्याक ताज्या बायल भुरग्यांक पोसोंग गी तुटांप पसूंक गी कित्या खातीर देवाच्या लोकां खातीर भावार्थी लोकां खातीर आनी आणि देवा खातीर जी खातीर लोकांचा त्याग मोगाळ भावा भहिणान त्या खातिर तो म्हणता संसारात जायते त्याचा अणकणे निंदा दुस्मान असले वैमू लोक अमुक अर्थ की ते असत सलवार लो पण देव अमुक बळवंत मगळ भावा बहिण्यानो कितल्या लोका मुखार आमकां अनकणे मेळटा निंदे मेळटात पळया लोका मुखार आमी इल्ले पडल्यार होड ना पूण आमी कोणा मुखार बळवंत देवा मुखार आमी बळवंत आतां वास बाय ती ओळ परत्यान वास पूण ताणें म्हळें म्हजी कुरपा तुका पुरो कित्याक मनशाचे असकत काय मनशाचे असकत काय म्हजी सगळी सकत दिसून येता म्हजी सगळी सकत दिसून येता देखून क्रिस्ताची सकत मुझे ते वस्ती करचे खातीर मुझे अस्कत काय ची वडवीक हा खुशेन सांगता तर क्रिस्ता पासोत मुझे अस्कत काय आणि बेपारवानी पळया क्रिस्ता पासोत कोणा पासोत क्रिस्ता पासोत हा अस्कत जाऊ की तयार बेपारवा भोगू की हा तयार कष्ट अनवारा कष्ट अनवारा भोगू की हा तयार दगदण्यानी दगदण्यानी आणि आटे विट्या आटे विट्या भोगू की हा तयार हा दादोशी झाला निराशी झाला तो किती झाला निंगी कसला मनीस जावेत निंगी कष्ट दुःख विघ्न अनवार दुसमान दोषी झाला खे आणि आम्ही किती झाला देजस फोर झाला पळया देवाचे एक बळ पळया आत्म्याचे एक सकत पळया देवाच्या योजना तू आणि भरती जाताना कशी तो सोसणी काय दिता पळया सोसणी काय कोण देता पवित्र रत्म दिता कृपा कोण देता पवित्र रत्म दिता आ संसार तुका दग दिताना निंदा दिताना बेपर्वा करताना ती दयाळ कोण दाखयता देव दाखयता देखून तूं तू असत जाताना देवा मुखार आनी आणि बळवंत जाता मोगळ भावा भहिणी संसार सांगोंक कांय उपकारा पडसो नाही गरजेक पडचो नाही म्हण वरवी काही पुरो सांगोक आमी कितली अस्कतं जाता देवा आमी तितलींच बळवंत जाता तोही भियेलो सांपवलू भियेला पहिले ताका भिरांत लागला बरयल्लें दुसरें दुसरे वस्वारी एक एकोळ आठ आणि नऊका भिरांत असलेली पहिली तोय भियेला सुवेर तांग तो इतलो धैरा दिक ना तल्लो बाबा बाबानो बाबानो अमी आसिया प्रांतान बोगलिया कष्टा विषान कष्टा विषान थे तुम्हें जाना जाइजे ही मोन मुझे आप आसिया प्रांतान दस तरह का कष्ट बोगोग ते हरी क्लानी जाना जाय मुझे जा एक्शन अम चेतांग की प्रास उत्त्या कष्टा मधे अमी इतले अर्थ से लाऊं की वांस्ते लाऊं मुल्लो बरवो स्वामी खंडल मनशाख म्हणतात एक सोस्ते काय एक गड असा म्हणतात सोसची एक गड असा म्हणतात त्या गडी उपरात मागीर तो किती जाता हांगाय पळया एक सोसची सकत आसा पळय मनशा दृष्टीन ताज्याचे की चड ताका सोसूक मेळना आणि कितें भोगला ताका एक 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 पोटी हा मरण हा मरण हांव जीव सोडतलो म्हाका मुखार या मिसं वरूक ना पळया तसले कष्ट तसली दगदणी तस तो लवीर होते तक आसल एक एक बड़ी तो खुद तो भी है ला उपरांत का कौन धेर दीता उपरांत का कौन बाल दीता उड़ाला मी आई कल्याण पड़े वस्तु पावलो बीएन लो पावलो मागेर की त्याग मंटा मका बाल दीता ला सर्व संगती करूंक को संगता ताज जीनी अभिषेक मैं रे एक पड़ी तक अश्य मार गलेगी तो मेल अमन मेल लेमोड़े अमन सोन गले वही मो पुर्तो मेल लोगी ना मार तेले मनिस तो मेल अमन सोन गलो पूण उपरांत परत ताजे शीश येवन ताजे लेगीत उलयतना परत ताका जीव आले की येऊ ना पळया परिस्थिती तो लोकांक सांगता अ या क्रिस्ता बसत कितले कश्ट सोसल्यात आनी त्या कश्टांत हांव कसो थीर राहला ह्या मध्या मध्ये एक एक पावटी म्हाका भियेल अनुभव जाला तो लोकां मुखार दवरता दबा भयणांनो किती म्हणजे रे सांगता न्ही की देवचे उतार सत म्हणत वैमू सत म्हणाचा अर्थ किती कितें सत असं ते बरेल वैमू पावलं धैरादेकी म्हणून बरयलां तो भियेल् बरयलां पेद्रो पडकिरो म्हणून बरयला ताणे एकच दिसा तीन हजार लोकांक सुवार्था परगट केली म्हणून बरोवना गी दावीद्राय देव भक्त म्हणून बरेला आणि तो व्याभिचारी म्हणून बरोव ना गी देवत सत हे सत तुका सुडका एक, -एक पटी आम्ही आमची काळजा मना या संसारात दुखताना निराशी जाताना हे देवचे उतार ऐकतना देर ध्येर मिळणार गी हो पाऊल एक पटी निराशे जाल्लो ताकाय मरता म्हणून भोगुल्ले पण परत तो उभे रावलो सोम्यान कितें दिले बळ दिले सखत दिले उपरांत त्याने ती सुवार्ता मुंदर सुनवेली देव तुका मग संपूर्ण सलवंग सोडता की केद सोडिना तो तुझ्याने माझ्या आधारा कितने सोसूक सकत असा पण आम्ही सोसता आमच्या सोसच्या सक्ते भर वेताना कोण आमच्या आधाराक येता देव आमच्या आधाराक येता मोगाळ भाऊ बहिणीन आणि मुखार नवी वळवास निजायकी निजायकी मरनाचे फरमाण आमचे वाचले शे आमका बोगले तसे बोगले आम्ही आमचे रस्त नाही बगार मेल्ल्यांक जिवंत उठल्या देवाचे विश्वास दवरूक शिकच्याक असे घडले कित्याक येमपरा जाऊन चे कष्ट कित्याक विघ्ना कित्याक अनवारा कित्याक दगदणे कित्याक दुस्मान कित्याक तुझो आणि माझो भरवसो कोणाचे वाडाजी या खातीर तुका ऐकूक मेळता या खातीर तुका सकला घालतात या खातीर तुका कितें पर कसो लेखता त्या संसारांत देवाचे तुजे म्हणजे चड वाडावळ जायची आणि देवाचे योजन क्रिस्तांव कितें आसा ते सोदून काडच्या विशयांत मोगाळ भावा भयण्यान जात त्यापटी फादर जेरिनी सांगले एक पड़ी इले इले की एक पटी मनशाक कष्ट इल्ले पिढा इल्ले रीण जाता मात्र देवाचा उडास येतात वैम देव म्हणच्या परिस्थितीत पावता की ना पावता सगळ्या ता सगळं सारखे बरं असल्या देव कित्याक मागीर देखून एक एक पटी परिस्थिती तशी तोडी रावता कित्याक आमची पातळी आणि भरोसर देवांचे किती जायचे जा चढच्या आम्ही देवाक लागी जाऊच्या खातीर देखून हावे म्हणले कष्ट जाल्यार देवाक अर्घां बी पी आसल्यार देवाक शुगर असल्यावर देवाक आमचा भावार्थ वाढच्या खातीर ते झाला त्याला लागी सरच्या खातीर ते जाता मोगाळ बाबडी एक अस्खत काही देवाक लागी करता आमची घटाई असा पण संसारातल्या देवातून करयता आमचे आमच्या संसारी बॉल कितें किती पयस पैस पूण पण आमची काय कितें करता देवा थंक लागी हाडता त्याच्या मोगात दवरिता आणि ते दळा मात्र आदार काय आमकां उपकार येना खरेंच देव सांगाताक आयलो आदाराक आयलो म्हण आमकां भोगता की बोगा

आत्म तुका आनी म्हाका सोसून व्हरूंक सोसनी कायन सोसून व्हरूंक कितेंय भोगूंक म्हळ्यार तें तुवें आनी कितें करीची सोसून व्हरच्या खातीर तें दिर्वें ताणें आमच्या काळजांत घालां आनी ते दाळा मोगाळ भवा भिणी न्हू देवाचें योजन कितें तुका आनी म्हाका कळीत ते जाता तें योजन जावन आसा क्रिस्त सांगात तुवें आनी हांवें जिवचें सदां काल ससनाच्या ससनाक वयगी न्हय देखून मोगाळ भवा भिणी न्हू हें देवाचें उतर आमी कितलें आयकता वाचता आमी परगड करता तितलेच आमी हे बुद्धवंत जाता मात नाही जाण वाईट तुकाने मग देव दिता मात नाही आमचं आत्म नवं जाता जीव जाता या संसाराच्या वाईटात आम्ही सोडता आणि निमाणे तो आत्म सोडवून जोडून घेता यांच भाग आमकां हरेक लँके फावो जावन दे म्हणून आम्ही माग या बापाचे पुताचे आणि पोयतात मेचे नावे आमे <laughs>